ही सपना या सपना आपल्या हाताव कशी गावत नाही गाडे आयला ते लोक म्हणजे ते बी खरंय बघ का पिळू खाल्लं ना डोकं चळत पिळू 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 खाल्लं ना डोकं चळत आयला मी 5-50 पिळू खाल्ले 5-50 किलो पिळू खाल्ले पण माझं डोकं नाही चाललं राव पण भूक नाही चालली मामा बाका बघ बाका बघ आयला दाबड्या तू काय व्हायला नाही काय तू एक काम कर की झोपून जाऊ दे म्हणू दे तुझे काय खरंय हाय ना हॅलो माया डोक्या हॅलो माया डोक्या गावामध्ये ना एकच प्रेम भाग्य आहे तू माझ्या का तुम्हाला तू माझ्या का तुम्हाला अरे तू याला का कोला कोणी येत तुला ऐकायला कोणीच नाही त्याच्या कोणाच आपण सल्ला घेऊ राईट आहे ना पण त्याच्या माय वाद येत वाद आई वाद असलं तरी काय झालं सपनासाठी ना सगळं सोया तयार आहे सगळं आय लव यू सपना दिलेली ना तू बोली ना दिल फाल टाळ फालू गा दिलेली हात फाडू गा पण मेरी जान ना छोडू गा दिलेली आय एम आया सपना आय लव यू आताच लगेच आनंदाची गाठ घेतो आणि सपनासाठी प्रेमाच्या कोची गुलगुल गुलगुल बोलून घेतो ठीक आहे चल मग सपनासाठी एक गाणं व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे का नाही हा मेरी सपन कराने के वो आया जो तू जी संजी कुठे गेले यार इला दिसायला तयार नाही गेली कुठे काय नाही विचारू कोणाला पण आणि आणिलाच विचारतो आणि बराबर सांगन म्हणजे कुठे गेली काय लस विचार हे रे बरं झाले तू भेटला ऐक ना काय रे गुल्या तुझ्याकडे काम होतं हा बोल पट्ट पट्ट तुला कस सांगू यार तोंड दिलंय ना तुला तोंडाने सांग सगळे तोंडानेच बोलतात पाठी मागून कोण नाही बोलत काय म्हणालास अरे म्हणलं ऐक ना पण तुला सांगू कस यार तू बोलणारच की पट्ट पट्ट का जाऊ मी ऐक संजू कुठे गा तुला काय करायचंय संजीचं अरे तसं नाही 2-3 दिवस झालं दिसलीच नाही म्हणून विचारलं पण तुला तुझं काय काम आहे संजीकडं सांग ना कुठे गेली कळतंय मला सगळं ती गेली गावाला गावाला गेली जेव्हा होतास तेव्हा नाही बोल ना चल तिकडे बसून बोलतो नाही नाही मला जायचंय घरच्यांनी पाहिलं ना तर मार बसून चल 5 मिनिटात फक्त तिथे बसून बोलू बरं मी काय म्हणते इथे लोक बघतील आपण तिकडे जाऊन बसूया चल चल अरे तिला घरच्यांचा फोन आला त्याच्यामुळे तिला जावं लागलं सांगायचं खरं नाही तिने मी चालले म्हणून काय पण ती तुला का सांगल ती चालली म्हणून तसं नाही पण असं बोलता बोलता तर बोलायचं तिने मी जाणार आहे काय तुला एक सांगू का तू येणारस असं होतं तू पहिलेच तिला बोलायचं ना मग लय प्रयत्न केले पण काय तिने कधी समजूनच घेतला नाही बापू अरे पोरगी कोणा कोणा संग हिडती आला त्याची हिचिरक माळावर त्या लाल शर्टावाल्या पोरा संग आज तर ह्यो तू गुल्या दिसतोय आला रे अरे हिच्या नादालाच लागायला नको गाड्या शेवटी शहरातूनच आलेली आहे त्या विषय सोडून यायचा तूने दिल मेरा तोड़ा कई काना छोड़ा बंजी बेवफा बंजी बेवफा तूने दिल मेरा तोड़ा काय करतो रे काल पिच्चीचा खायला आज तो वेळ मग ते गुल्या बघितलं इकडे हा बघितलं कुठे तिकडे बसलाय शेतात त्याने शेतात का हा बरोबर घरी जा संजीवे बापा दिल मेरा थोडा दिल दिली तर बसलाय होय का गाव पालता आले साठी एडपटाची दुनिया आहे सारी काय आनंद
काय झालं? आनंदा लागण्यात रस नाही राहिला रे. रस नाही राहिला? पण ऊसाचा रस खाला होता काय तो? मी ना आता बोला तुझी मत देतो तू तोड रे संजय. पार मी तुटून तो आवाज नाही बस खाली गप रे. तुम्हाला काय कळणार का रे प्रेम? तुम्हालाच कळणार रे. त्याचे ढगात गोळी वाजून तुमचे कान वाणन मोठ रेड असलं इथ काय झालं देऊ तुला? काय झालं? गेली ती कोण? संजय काय सांगतो? कधी घडलंय? ती टाकत नाही गेली, ती तिच्या घरी गेली. सांग ना मग एवढं काय रडतोय? जस काय ती मसनात गेली फार. मी कुठं म्हटलं ती मसनात गेली? तू खरंय भाऊ. बरं मग चुकलं चल आता चला. तुला तिथे काजलीची आठवण कधी? झालं भाऊ झाल्या गेल्या गोष्टी काढल्यात माणसाने. कशाला उकरून काढतो ढोपरून ढोपरून दहा दहा वेळेस तेच तेच माणूस म्हणते. चल येतोय का? ऐक ते जाऊ दे आता. एक संजय जाऊ दे आणि ती काजली जाऊ दे. ती सपनी आणि सपनी ती तीन तुझ्या जवळ. आता तू तिच्या जवळ जा. अय भाऊ तिच्याकडून नाही दिला होतो. तिने अख्खं गाव धुवून खाल्लंय भाऊ. मला आवड खेळी मला ना आनंद आहे. आता हे सगळं विसरायचंय भाऊ. तू येतो माझ्यासोबत बाजारात उद्या? होय वडगावच्या बाजारात जाऊ. बरं का? पण गुराच जाऊ दे रे. गुरं गुरं काय रोजचे गुरं? बरं मग एक काम करू मग. काय? 10 वाजेपर्यंत आपण ना बाजार बुक करू बरं का? 10 च्या पुढे ना मग नगरला जाऊ पिक्चरला. कसं 1 तास लागेल नगर जायला? 11 वाजता 12 चा पिक्चर बघू. चालतंय ना मग. गुराला गुरं गेले शेतात सुट्टी. शेतात म्हणजे शेतात. चल मेरी माँ तुम्हारी आला बोल गाडी. तुम्ही मला भेटले ना दुर्गत मी ऐक ना. मी तुमच्याकडे चालतो. काय काम काढलं आमच्याकडे? अरे काय काम आयला? मी फक्त आनंदीला चांगला महत्वाचा व्यक्ती समजतो गावातला. आणि मी ऐकत धरले की आनंदीला सर्व दोस्ती करायची. तू आज काय गोमतळ नाही टाकून आला भाऊ? म्हणजे आज लग प्रेमाने बोलतो आमसंग म्हणून म्हणलं जरा. हे तसं काय नाही सांगणार. तू सांग ना. हे सांग ना. अरे आलाय एवढं प्रेमाने ते घेणं मिटवून तुमचे ते भांडणं. मला एक म्हणायची याची गाडी अशी 4 पावलं माग कस काय आली? ते मला दाळीत काहीतरी खरंच काळ दिसतंय. तसे नाही ना माझ्या दाळी काळ नाही. दाळीला कळ मारला असला ना तरी जाऊ दे. मी तुमच्याकडे दोघांकडून नाही आनंदाकडून सल्ला घ्यायला आलो. फक्त सल्ला भाऊ 100% ना लपड्याचंच काम आहे. कारण की प्रेमाचे सल्ले तूच देऊ शकतो. ए गुलिया आपले ना ते लपले नाही प्रेम आहे. प्रेम प्रेमन याला विचार बरं कोणा सगळं झालं विचार? हे धाकड्या कोण आहे सांग ना. तुम्हाला लगेच सांगतो लगेच सांगतो. ऐका ती जरी इकून असली ना अशी अशी मस्त पैकी अशी आणि ती गोळी हे बंदुकीची गोळी आहे. अरे गोळ्या मारून आपल्याला मारून टाकी तपन. अरे पण याला बंदुकी प्रेम झालंय. भाऊ ऐक काय तू याचा सल्ला काही घेऊ नको. मग कोणाचा? याच्या सल्ल्या पाहिजे ना. माझी जीव ती ती मला सोडून गेली आणि तू आता आलाय. सल्ला घेतो का आला मग आधी तोंड घेतो काय आला? घेतो तर घेतो आणि लोकांच्या नावात फुकणी ठोकी तू. पण गेली सोडून ती आता. तू सांग ना तू सांग ना. परत सल्ला घ्यायचं ना आपलं? घ्यायचा घ्यायचा आता सल्ला. तुला घ्यायचा मग ऐक तुला जर तिला पटकास असे मस्त पैकी झगमगीत कपडे घालायचे. घातले जीन्स पॅन्ट घातले शर्ट घातले मग एक चष्मा घालायचा. घातला चष्मा घातला मग तीस सांग काय करायचं असं म्हणजे प्रपोज मारा. आता प्रपोज म्हणजे का तुला कळलं का? नाही सांग ना आनंद सांग. प्रपोज म्हणजे काय? ती सांग प्रेमाच्या बाता मारायची बोलायचं मनातून सांगायचं. सांगितलं सांगितलं कधी?
ऐक ना ती माझ्यासारखं प्रेमाने बोलती राव बोलती बोलती प्रेमाने बोलती अशी गुलो गुलो मोठे मोठे प्रेमाने बोलती सगळं सेट आहे. फक्त तुला माहिती काय करायचं तुला फक्त आता भाकर शेकलेली खायची कशी खायची फक्त काय करायचं माहिती का तू आता ड्रेस बिस तर काय विचारूच नाही तुला पाहायला का तू ते आधी प्रेमात पाहिजे समजा तो कपडे घातले होते तिथं अजूनच येऊन जाणार फक्त आता काय करायचं तिला मस्त कुठं फिरायला घेऊन जायचं तिच्या आवडत्या ठिकाणी नाही तर मग ती तुला म्हणली का आपल्या इकडे जायचंय डबू पाक्यास माग टाकतो पुल बचितो नाही ना गाडीवर अशी पटक्यात टाकशील फक्त एवढं ध्यानात राहू दे तिची कंबर नाही मोडली पाहिजे अरे कंबर नाही मोडणार बावळा त्या बावळा मग तिला अशी अशी धरी ना अशी माझी तारा जर त्या म्हणा अशी अशी तुम्ही हातात ऐका ना मम्मी ना तुझे लगेच पिक्चरला घेऊन जाईन बरोबर जा ना आता मग तयारी कर ना कपडे घे ना लगेच जातो जाऊ ना परत येतो तुम्ही मम्मी सगळं सांगा अनंतर सांगायला बघायला गॉगल घेऊन राहतोय अरे प्रत्येक अरे गॉगल खरेदी कर चांगला असतो नवीन घ्यायचा घेईन मी माझं टाकी गेलंय कपडे गॉगल नवीन सगळं कुठं चाललाय पोरगी बिरगी आली ती काय बघायला इकडे बघून बोल काय भत्री काय दगडे तू काय लावायचं कर त्याला का तुझ्या पहिल्या बघून फॉल्ट आहे ते तरी सांग तुला अजून झालं बोलशील का येऊ काम करून तोपर्यंत मॅडम तुम्ही मला कधी मी खलतवाणीत काढता आज पार्लर आलो तरी खलतवाणी काढता आणि कस मी खलतवाणीत काढता बर्दी दागा मी कसा दिसतो तागाला निवडल्याने तुला दगड नसत का तसंच दिसत एकदम छान छान तुम्ही मला तानाला खरा का म्हणले तुझं नाव काय दगडू मी काय म्हणलंय तांदळातले निवडलेला दगड मी आलो तुम्ही लिहू होते मला दगडू म्हणता ऐका नाही दगडू मी काय तांगा तू तुमच्या ताटीत आलो कपडे बिपडे घालून मी माझ्यासाठी वाकारा मी कशाला आलोय तुमच्याकडे वाकारा मी ओळखू का हा वाकारा तू वडगावच्या बाजारात तर नाही चालत कपडे घालून तिकडे पोरी पाहिला त्याच काय नाही सय नावाची पोरगी ब्राह्मण सांगितलं होतं तुला हा ते नावाचा पोरी सांगितलं होतं म्हणून मी तुमच्याकडे आलोय म्हणजे मी मदत करू का तुला भाव जरा स नावाच्या पोरी शोधायला अहो शोधायला नाही ते जाऊ दे मोरी द्या ते स नावा पोरीच काय ना काम काय कर तू चल माझ्या बरोबर तसं पण मला बॅग उचलायला कुणी नाही माझ्या पिशव्या भाजीपाल्याच्या तसं पण तेवढ्याच कामाच आहे तसं पण दुसरं काही जमतच नाही काम करतो मॅडम आता आपण बाजारात चालू का नाही तुमच्या पिशव्या काही बी उचलेन तुमच्यासाठी काही बी तुम्ही म्हणता ते कधी पण ऐका ना पुढं 20-10 मिनिट थांबता का हा मी घरी जातो पण पडू आणि बापाची बॅग तोलतो बर आणि बाजारात गेलो का मग तुम्हाला इथं वाला पाऊ मग भेली तुम्हाला बटाके मिरच्या काही बी खायला आणतो मस्त पैकी जाऊ का मग जा पैसा घेऊन येतो पैसा लवकर येऊ का दगडू परत गरज तुझी नाही मला पिशव्या उचलायला लगेच गेलो का लगेच बापाच्या घोलीवर बसतो निघ मला तसं नव्हतं म्हणायचं या वयात येणार मस्त पैकी असं स्वप्न बसायचं मस्त पैकी नातू नाचते ना नातू नाचवायला 500 रुपये
टाकणार तळणार आणि मस्त पैकी काम सांगायचं करायचं की नाही. मग आणि आराम करून काय करायचं? काय करायचं? खायचं प्यायचं मस्त पैकी लक्त व्हायचं. अरे एवढं नको मावती, मला आहे ना चुकलो जायचं आपलं आमदार येणार नाही आमदार त्याची बैठक आहे त्याच्या पाठात जायचं गावात जाणून दळण दोन आता आराम करायचंय मला. आला तू म्हणती म्हणून आता जातो म्हातारी जाऊ का आणि लवकर ये. हा येतो मावशी घरी बसा मस्त पैकी लवकर ये. अरे मावशी बी मलाच कामाला लागलो. येतो कोणी दगडू आता मीच आजार आला. चला मॅडम दगड्या काही येत नसतो बरोबर काशी केली माहीत थांबू काय वाटलं बाजार संपत आला पण भाऊच काय वाटलं हॅलो कुठे आहे तू? हो किती वेळ थांबली तुला जरा सांग ना तू येणार आहे का नाही येणार आहे. मग आता बाप तुला गाडी द्याय ना मला काय झक मला सांगितलं की द्यायचं आणि ते वडवाज बाजार संपला असं पिक्चर सुरू 11 वाजता. बरं भाऊ आता इथून जातो महागटेट गावाला पाय पाय 5 किलोमीटर. हा तुमचंच खरं आहे. गावाचा रोड जातो ना गावकडे जाईन ना बाजार बाजार संपला आता काय जाणार 10 वाजता कुठे जाणार बाजार तुला काय एलर्जी बिलर्जी का रे पोरींची? नाही कोण म्हणलं मध मी झालाय म्हणजे जा बघा तो नाहीच म्हणतो रे मला गावाचे माझं सोड बरं का बस नारळ काढून दे बघते किती नारळ येतात झाडाला आणते ते माणसं द्यायचंय काय बरी पुढे आनंद काजीचा फोन वगैरे येत असेल ना रे काजीच काय फोन करत आपल्याला कसं यार संसार रमलं माणूस ते परत नसतं आपल्या तरी मध्ये लागला ना चाली मॅडम चाली तुम्हाला नव्हतं मारायचं या शांताला मारायचं होतं मला तुला परत भेटलो सांगू तुम्ही इथून पुढे मित्र पण काय लायकीचेच नाही तुम्ही माणसं तू काय मग मिथले काय पडले मीच त्याला घेऊन गेलो ते बाजारला त्याची काही चूक नाही तू येणार होता ना थोबड वर घेऊन गेला घरी आला का परत अहो मॅडम तू मला नव्हतं मारायचं चुकून लागले पण त्याला मी नेलो होतं त्याला कस काय बोलला तू त्याला कुठे बोललो काही मग हे काय अहो साई चुकून लागले बोलायचं चूक झाली का तुझी ओ मॅडम थांबा ना मी तू आता नाही चप ना मॅडम इतकं थोबड पुढे मी येतो बाजार नावाकडे तुझं एवढं गाडी पण चालू आहे हायला सपना गेली आनंद गेला आला आता कुठेतरी आमची मी जुळली होती आणि कुठेतरी काय झालं गैरसमज कधी करायला नाही पाहिजे भाऊ मावताई आणि हे पा मंडळींनो तुम्हाला आमचा एपिसोड कसा वाटला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा अतुल्य मराठी चॅनलला आणि पाहत राहा इबलीस नमुने तो मी बघून येतो भाऊ आनंद याला.